आपल्याला जेलमध्ये पाठवून ठार मारण्याचा प्रयत्न, जरांगेंचा फडणवीसांवर आरोप, तर उपोषणामुळे संताप, फडणवीसांचा पलटवार। महायुतीत भाजपचे उमेदवार पाडणार मनोज जरांगेंचा इशारा, त्रास देणाऱ्यांना धडा शिकवण्याचाही निर्धार। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी अनेकदा धमकावलं होतं, जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडेंची सीबीआय समोर कबुली। अनिल देशमुख यांचे गृहमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप, अजित पवारांसह ठाकरे पिता पुत्र आणि अनिल परबांना खोट्या प्रकरणात गोवण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा। माझ्या नादी लागला तर सोडत नाही, फडणवीस यांचा अनिल देशमुखांना इशारा, देशमुखांचे अनेक ऑडिओ व्हिज्युअल क्लिप असल्याचाही दावा। ठाकरे पिता पुत्र अजित पवार परबांना गोवण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव, श्याम मानव यांचा दावा, तर सुपारीबाज लोकांच्या नादी लागले, फडणवीसांचा पलटवार। विधानसभा निवडणुकांच्या आधी महायुतीत गाठी भेटी, काल अजित पवारांची दिल्ली वारी तर फडणवीस आणि दादांचीही खलबत, जागा वाटप की धुसफूस याची चर्चा शिगेला। रविकांत तुपकरांकडून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा, विधानसभेच्या 25 जागा लढवणार असल्याचाही निर्धार। फेसबुकला भेटलेल्या मुलाला भेटण्यासाठी ठाण्यातली तरुणी पाकिस्तानात, लग्न करून परतली, कुटुंबाकडून मात्र इन्कार, पोलिसांकडून चौकशी। कोल्हापूर जिल्ह्यातली पूरस्थिती गंभीर, पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अंबा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही ड्रायव्हरनं बस थेट नेली पाण्यात, एसटी चालकाच्या स्टंटबाजीनं प्रवाशांचा जीव टांगणीला। मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी, शहराला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो, मुसळधार पावसानं इतर धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ।